You are watching Sri Sai Championship Day 1 6th match in progress. सहावा सामना इथे मात्र सुरू आहे. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. त्यानंतर आपल्याला रिझल्ट लागेल आपल्या स्पर्धेमध्ये की कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. ब्लॉकचा चेंडू ऑनसाइडला फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रक्षक डीप मध्ये डीप स्क्वेअरला चेंडू कव्हर करतोय. फेक करतोय. फेक चुकीची होते. बॅकअप तिथे नाही आहे. ओव्हर एक्साइटेड खेळाडू बाहेर पाहतोय आपण. आणि दुसरं त्या त्याचबरोबर आपण बघतोय की फलंदाजाने चार धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत. आणि पाचवी धाव सुद्धा आता मात्र आय थिंक पूर्ण झाली आहे. पंचांकडे अपील करतायत रनआउट साठी. बघायचं ती पाचवी धाव पूर्ण झाली आहे की नाही. पंच यावर काय निर्णय घेत आहेत निश्चितच पंचांकडे सुद्धा आमचं लक्ष आहे. चार धावा तर धावून पूर्ण केल्या होत्या. पंच निश्चितच येऊन खेळाडूंशी चर्चा करतायत. काहीतरी सांगतायत ओमकार आणि निलेशला. बघायचंय पंच यावर काय निर्णय घेत आहेत. किती धावा एक्झॅक्टली इथे मात्र काउंट केल्या जातील. आणि पद्मनाभन प्रभू सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. अनुभवी पंच सुद्धा आहेत. आणि त्यांच्याकडनं मात्र डिस्कशन झाल्यानंतर किंवा त्यांच्याशीच आपण बघतोय की कॉर्डिनेशन झाल्यानंतर मात्र पंच यावर काय निर्णय घेत आहेत. किती धावा एकूण काउंट केल्या जातील. चार की पाच. चला पंच जो निर्णय देतील तो मान्य करून खेळावा लागेल तुम्हाला. सचिन स्वतः तिथे येतोय. सचिन डिस्कस करतोय पंचांसोबत. कारकिर्दीची बरीच वर्ष सल्फ पॅकरच्या माध्यमातून यांनी व्यतीत केली आहेत. यामध्ये मी प्रभूचं नाव घेईन. मिलिंद पाचराणेचं नाव घेईन. अत्यंत अनुभवी खेळाडू सल्फ पॅकरला सुद्धा भरपूर वर्ष यांनी रिप्रेझेंट केलंय. चला सामना सुरू करा. येस पंचांनी निर्णय कळवायचा आपल्याला. आम्हाला किती धावा काउंट केल्या जातील एकूण. चार. थँक्यू. चार धावा इथे काउंट झाल्यात. आणि निलेश मला सांगतात चार धावाच्या मध्ये धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 38 धावा. धाव फलकर 38 ऑन स्कोर कार्ड इन फोर्थ ओव्हर. अत्यंत योग्य भूमिका आहे मला असं सांगावं असं आवर्जून वाटेल की सचिन स्वतःच एकदा डील करत होता कप अंपायरशी. बाकी कुठलाही खेळाडू इंटरफेअर करत नव्हता. ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. कॅप्टन स्वतःहून डील करतोय अंपायरशी. चर्चा करतोय. डिस्कशन करतोय. बाकी कुठलाही खेळाडू तिथे मात्र आला नव्हता. लेक्सिकच्या बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. दबाव देवावर. एकोणचाळीस धावा धाव फलकावर. 39 ऑन स्कोर कार्ड इन फोर्थ ओव्हर. देवा टू ओमकार. पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. चांगला ऑफ ड्राईव्ह. चांगला फटका कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. चेंडू तोपर्यंत कव्हर होईल. दीपू तिथे आहे. आणि तोपर्यंत धावून तीन धावा तर कम्प्लीट केल्या ओमकारने. गुड रनिंग अगेन्स्ट आपण बघतोय. म्हणजेच खास करून देवाच्या चांगले फटके एक्झिक्यूट केले जात आहेत. तीन चेंडूचा खेळ झाला. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
धावसंख्या पुढे सरसावली आहे, एकूण धाव फलकावर 42, 42 धावा। श्रीसाई चॅम्पियनशिप भव्य रबर बॉल पावसाळी अंडरम ओपन क्रिकेट स्पर्धा, पहिला दिवस एकूण 8 संघांचा समावेश, उद्या सुद्धा एकूण 8 संघ स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। एकूण 16 संघांचा समावेश तुम्हाला क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय, उद्या सुद्धा 8 संघ स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। मुंबई पॅकर, मनश 11, आर1 स्पोर्ट्स, इनसाइड एज आणि पुढे सरसावलाय निलेश, पुन्हा एकदा कोऑर्डिनेशन नाहीये आणि ते मात्र बघायचं, इथे मात्र फलंदाज होतोय तो बाद। निलेश बागुल बॅक टू द पवेलियन, सहावा गडी बाद होता, एकूण अर्धा डझन फलंदाज बाद झालेत। निलेशला एक मोठी संधी होती, एक मोठी खेळी करण्याची, मोठी फटकेबाजी करण्याची शेवटच्या टप्प्यामध्ये, पण बॅटची आतली कड घेऊन चेंडू मागे निघून गेला आणि कुठल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन नव्हतं म्हणजेच ओमकार कडून, आणि त्यामुळे स्वतःची विकेटला बहाल करावी लागली। तर उद्या बरोबर सकाळी 8:30 वाजता सामना सुरू होईल, याची मात्र नोंद घ्या दोन्ही संघांनी। मुंबई पॅकर्स मन्स 11 विरुद्ध आर1 स्पोर्ट्स, त्यानंतर जॉर्ज 11 वर्सेस ओमकार मलाड यांच्या दुसरा सामना बरोबर 9:30 ला सुरुवात होईल। या दोन्ही मॅचमध्ये दोन्ही जे एक दोन दोन संघाचे खेळ, एकूण 4 संघाचे खेळ देणार, वेळेवर आपण रिपोर्ट करायचं आहे इथे मात्र सामना सुरू करण्यासाठी। सतीश सुकाळे यांचं आगमन मगाशी झालं होतं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत सुद्धा केलं। अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू, कॉड बिहाइंड अपील सचिन राणे करत असताना अजित निकम यांच्याकडे, डॉट डिलिव्हरी आठव्या क्रमांकावर आपण बघतोय की बॅटिंगला येतो तो राहुल। 1 to go, इट इज लाउड कॉल, इनसाइड एज, क्षेत्ररक्षक सँडी चेंडूवर, तिथे चेंडू कव्हर करून फेक करेल, सँडी समोर आहे आमच्या, पण तिथे मात्र एकच धाव, दोन धाव पूर्ण झालेत मैदानावर आणि दोन धावच्या मैदानी आपण बघतोय। चौथं षटक इथे समाप्त होतोय, चौथ्या षटकाची समाप्ती 11 गती राखत असताना आपण बघतोय 44 धावा धाव फलकावर आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक। या षटकामध्ये बऱ्याचशा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, दोन षटकात आपण बघतोय की तब्बल 22 धावा खर्च केल्या, एक विकेट निश्चितच घेतली ती गोलंदाज देवाने, आणि निर्णय षटकामध्ये आपण बघतोय तो येतो यतिराज गोलंदाजी मार्कवर। निर्णय षटकात बघूया गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज यतिराजच्या समोर किती धावा इथे फटकावतोय तो ध्यानश स्टार श्री 11 हा संघ। धावांची गरज आहे, फटक्यांची गरज आहे, एक चांगला टार्गेट सेट करण्याची गरज आहे गोलंदाजी निश्चितच। ध्यानश स्टार श्री ध्यान स्टार श्री 11 या संघाची ताकद आहे। हो चांगला चेंडू, तो पिच होता चेंडू, ओळखू शकला नाहीये पंचांचा इशारा, लेग बायचा, संघाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपात, स्कोर मोजन 45, 45 धावा धाव फलकावर। षटक क्रमांक 5 वर निर्णायक षटक मार्गस्थ असताना थोडीशी अवस्था बिकट होती कारण 6 गडी बाद झाले होते, पण आता म्हणावं लागेल की चांगली धावसंख्या आहे मैदानावर या 5 षटकांच्या सामन्यामध्ये। अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक, 5 चेंडूंचा इथे खेळ शिल्लक आहे। टर्फ ऍडिक डिंगडॉंग संघाने ऑलरेडी उपांत्य फेरी गाठली आहे या स्पर्धेची। हो अजून एक चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता समोर, तुम्ही आता गोलंदाज चेंडू कव्हर करतोय आणि तोपर्यंत पंचांचा इशारा, पुन्हा लेग बाईचा, वेगवाल गोलंदाजचा अक्षरशः भरणा तुम्हाला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये। मयुरेशने इम्प्रेस केलं, त्यानंतर देवाने इम्प्रेस केलं, वेगवान गोलंदाजी यतिराजला आपण बघतोय, तो सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे। आतापर्यंत दोन चेंडू, दोन लेग बाईस, धावसंख्या 46, 46 सागडी बाद। यतिराज राउंड द विकेट ओमकार साठी, हो चांगलं एक्झिक्युशन आहे, बघूया क्षेत्ररक्षक जज करतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि इथे चूक होणार नाही। प्रतिम जेल फलंदाज बाद, सातवा गडी तंबूच्या आश्रयाला, सातवा फलंदाज बाद ध्यान स्टार श्री 11 या संघाचा।
नाउ कैप्टन इन द मिडल संकेत भगत एट नंबर 9। संकेत भगत येतो नव्या क्रमांकावर बैटिंग करण्यासाठी। सात गडी बाद 46 धावा। दीपल शाने अप्रतिम झेल टीमला डीप मध्ये, नो डाउट वेरी गुड क्रिकेटर, वेरी गुड फिल्डर ऑल्सो इन द डीप। संकेत भगत इज अ न्यू बैट्समन स्ट्राइकिंग एंडला। स्वतः संकेत इथे दिशेवर नियंत्रण नाही आहे। वेगवान चेंडू आपण बघतो ऑप्शनच्या बाहेर मागे जातोय खूप वेगाने। दोन धावा धावून पूर्ण केले फलंदाजाने। तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होणार आणि 3+1 अशा एकूण 4 धावा ऍड होतील धाव फलकावर। आणि त्याचबरोबर आपण बघतोय धाव फलकावर आपण बघतोय एकूण 50 धावा कंप्लीट झाल्यात। 50 ऑन स्कोर कार्ड डॅन स्टार श्री इलेव्हन या संघाच्या। सात गडी बाद 50 या निर्णय षटकामध्ये। स्ट्राइकिंग एंडला राहुल, चांगला एक्झिक्युशन स्टेप आउटहून कवच मध्ये एक्झिक्युट केला फटका आणि चांगला क्षेत्रक्षण सुद्धा पाहायला मिळते। दोन धाव तर कंप्लीट केल्यात आणि बघायचं आहे कुठला फलंदाज बाद होणार। धक्का तर लागलाय धावची रूपामध्ये पण मिलिंद पाचारणशी मात्र कॉर्डिनेट करत असताना अजित पुत्रन की कुठला फलंदाज कुठला एंडचा फलंदाज बाद झालाय। त्यामुळे संकेतला परतावं लागतंय तंबूमध्ये। संकेत भोपळाने फोडतो तंबूत परततोय। आठवा गडी गारद होतोय, आठवा गडी बाद होतोय मैदानावर। एकूण धावसंख्या आपण जर बघितली या षटकामध्ये आता या चेंडूवर जे आपण बघतोय खेळायचा प्रयत्न राजेश आले नवीन फलंदाज आणि ते धावचित फलंदाज बाद। तो एकूण 9 गडी बाजले शेवटची जोडी मैदानावर। अक्षय गुरुला सुद्धा संधी मिळते ग्राउंडवर जाण्यासाठी बॅटिंग साइड मधून। एकदा तर कंप्लीट झाली 53 धावा धाव फलकावर आणि आता मात्र 1 to go लास्ट बॉल। चांगला चेंडू हात आलाय, चांगला चेंडू हात आलाय, पूर्णपणे सरप्राईज केलाय शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला। आणि आपण बघतोय की तब्बल 9 गडी बाद ध्यान स्टार स्ट्री इलेव्हन या संघ। तर निलेश मला सांगतात की ऑलडाऊन झाले बॅट्समन 10 गडी बाद आणि 10 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय 53 धावा धाव फलकर 53 ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ टोटल 10 विकेट। आणि मला असं वाटतं ही पहिल्यांदा अशी गोष्ट घडते स्पर्धेमध्ये की फलंदाज पूर्ण संघ इथे ऑलडाऊन झालाय, पूर्ण संघ इथे गारद झालाय। 10 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय धावसंख्या एकूण धाव फलकर आपण पाहायला मिळते ती म्हणजे 53 धावा धाव फलकावर। आमच्या व्यासपीठावर वन ऑफ द ग्रेट अँड लेजेंडरी क्रिकेटर अनिल गुलतकर यांचं इथे आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे। कालच आम्ही इकडे येण्याच्या अगोदर अमितशी चर्चा केली, अमितशी आम्ही बोललो की एक्झॅक्टली ग्राउंडवर आम्हाला कसं पोहोचायचं आहे तर आम्हाला अमितने गाईड केलं। तर अमितचे थोरले बंधू आपण पाहतो व्यासपीठावर अनिल गुलतकर यांचं इथे आगमन झालंय। वन ऑफ द ग्रेटेस्ट लेजेंडरी विकेट कीपर ही सुद्धा भूमिका त्यांनी पार पाडली आपल्या काळामध्ये, ते मात्र आम्हाला पाहायला मिळतात व्यासपीठावर। आणि अधिमधी आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून हरीश सर त्यांचे व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतात। मी तुम्ही पाहू शकता की एवढे जुने क्रिकेटर असून सुद्धा जेव्हा त्या जुन्या खेळाडूंबद्दलचे जेव्हा ते गेट टुगेदर करतात ज्याप्रमाणे ते एन्जॉय करतात त्यांच्याकडे बघून असं वाटणार की एवढा त्यांचा अजूनही चांगला फिटनेस आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे ते एन्जॉयमेंट करतात तिकडे दंगामस्ती करतात त्यामध्ये सगळ्यात पुढे हे व्यक्तिमत्व असतं अनिल गुलतकर पुढे असतात आणि नाचण्यामध्ये त्यांचा हात कोण पकडू शकत नाही त्यांच्या कारकिर्दीतल्या खेळाडूंबरोबर। आणि खूप चांगला एन्जॉयमेंट त्यांच्या माध्यमात आणि खूप चांगलं क्रिकेटसुद्धा खेळलं आणि तुम्ही पाहतात आज त्यांच्या व्यासपीठांचं आगमन झालं आहे, मनपूर्वक स्वागत आहे त्यांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये। आपण लगेचच पुढच्या सत्राकडे वळणार आहोत आणि जसं दुसरं सत्र इथे सुरू होईल इथे 54 धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे इथे करणार तो बॅटिंग करत असताना असलफा डेव्हिड पॅकरा संघ, कारण आपण बघतोय मैदानावर की पावसाचं आगमन झालं, अनिल गुलतकर व्यासपीठावर आले आणि पावसाचं आगमन झालं, दोघांचं आगमन एकाच वेळेला झालंय। आणि आता बघायचं हा पाऊस जो क्रीजवर पडलाय विकेटवर पडलाय पाणी जे पडलंय
त्याचा फायदा कुठला संघ उचलणार, गोलंदाजी करसना गोलंदाजी मात्र हवी होणार फलंदाजांवर की फलंदाजांना हे लक्ष एकदम इजी आहे ते पाठलाग करण्यासाठी. बघायचं आहे 54 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. थोडीशी विश्रांती घेतो आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो. या आपण ऐकूया विराटचे अंटराम क्रिकेटमध्ये सुद्धा एक खूप चांगलं गाजणारं नाव आहे. आपण ऐकूया त्यांचा आवाज भरत मोरे यांना. धन्यवाद. येस, थँक्यू प्रसाद परब सर. मगाशी ज्या वेळेला माईक हातामध्ये घेतला तेव्हा सुद्धा 54 धावा होत्या, आता सुद्धा 54 टार्गेट आहे. पाहूयात परिस्थिती बदलते का, कारण 54 धावांना चेस केलं होतं असेल पा डेव्हिड पॅकर्स या संघाने, आणि आता यावेळेला पुन्हा एकदा त्या 54 पाठलाग करतील का. आज कदाचित 54 धावा ही खुणगाड बांधून आलेले आहेत असेल पा डेव्हिड पॅकर्स या संघ, आणि म्हणूनच यावेळेला त्यांच्यासमोर पुन्हा एकदा तेच आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे. द ग्रेट लीजंड विकेट कीपर आणि एक फायनेस्ट क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं असे एक आदर्श क्रिकेटर अनिल गोलतकर सर यांचं शुभागमन आपल्या मंचावरती झालंय. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दाखल झालेत, एका बाजूला कृतिश घरत आणि दुसऱ्या बाजूला दीपल शपथची. तर आदरणीय प्रशांतजी सोंडे साहेब त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपये कॅश प्राईज या ठिकाणी डोनेट, एक हात मदतीचा म्हणून आपल्याला सहकार्य लाभले तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार. प्रशांत दुरी पण त्यांचं सुद्धा मनापासून आभार, कारण आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा खूप साऱ्या अशा स्क्रीनशॉट आपण पाहिलेत ज्यांच्या माध्यमातून UPI आधारे अनेक जणांनी आर्थिक सहकार्य केलंय, आणि ही जी एकत्रित मदत आहे श्रीसाई स्पोर्ट दरवर्षी जर आपण पाहिलं तर वर्षातून एकदा असा उपक्रम राबवत असते, त्या उपक्रमाद्वारे अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळतो. तर पावसाचं आगमन झालंय, मागच्या जर का मॅचेसमध्ये आपण पाहिले तर पाऊस आल्यानंतर अनेक उलटफेर पाहायला मिळाले, ते आता यावेळेला इनिंग ब्रेकमध्ये पाऊस आलाय, आणि याचा अर्थ असा की हा पाऊस कोणाच्या मदतीला आलाय आणि कोणासाठी घातक ठरणार आहे त्या गोष्टीवर चर्चा जरूर होईल. परंतु पुन्हा एकदा 54 धावा, याचा अर्थ असा की 10.8 ची सरासरी प्रत्येक षटकामागे टाकणं गरजेची असेल हा सामना जिंकण्यासाठी. जर का आपण स्टॅटिस्टिक पाहिली किंवा धावफलक जर आपण पाहिलं पहिल्या इनिंगचं कशा प्रकारे राहिलंय, तर डॅन स्टार्स श्री इलेव्हन हा संघ जर आपण प्रथम फलंदाजी करताना पाहिलं तर ऑल आउट झालाय, आणि या स्पर्धेमध्ये पहिला असा संघ आहे जो ऑल आउट झालाय. आपण पाहिलं तर मोठे फटके आले नाहीत, परंतु धावून ज्या प्रकारे धावा त्याने वसुलल्यात त्या अगदी वाखणण्याजोग्या होत्या, आणि म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे काय असतं त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यावेळेला गोलंदाजी मागवरती गोलंदाज किरण सज्ज होताना पाहायला मिळतोय. अनेक चढउतार पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आहेत, अनेक चढउतार आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळतील. रिझल्ट आपल्यासमोर येणार आहे, परंतु त्या अगोदरची जी रंगतदारता आहे खऱ्या अर्थानं जे क्रिकेटची मजा आहे ती आपल्याला लुटायला मिळणार आहे या परिवार मैदानावरती. किरण शिंदेचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय, डावची संधी नाही, थांबवलंय दीपलला, गरजेचं होतं कारण ज्या प्रकारे चेंडू हाताला लागून त्या ठिकाणी अडलाय ज्या प्रकारे गोलंदाजाच्या मर्यादेमध्ये आहे असं त्यांनी पाहिलंय, त्यामुळे स्वतःला थांबवत असताना कोणती धाव नाही असताना एक चांगली सुरुवात, गुड स्टार्ट डॉट बॉल. याच प्रकारची सुरुवात मागील मॅचमध्ये जर आपण पाहिली ज्यावेळेला कंधारा किंग्स समोर असलपा खेळत होती त्यावेळेला जावेदने केली होती, परंतु शेवट थोडासा खराब झाला होता आणि म्हणूनच एखादा डॉट आला फरक पडत नाही.
एखादा मोठा फटका आला तर खूप मोठा फरक पडतो. हे चित्र मागच्या मॅच या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय. आता मात्र या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जातोय असल बा डेव्हिड पॅकर संघाच्या माध्यमातून हे मात्र आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला ज्ञान इलेव्हन ज्ञान श्री इलेव्हन हा संघ जर आपण पाहिला तर खूप चांगला खेळ त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये केला होता. यामागील झालेली ती मॅच आणि आता त्याच मोमेंटमला कायम ठेवणं गरजेचं आहे. जर का त्या मोमेंटमला कायम ठेवला तर कदाचित या मॅचमध्ये या 54 धावांचा बचाव होऊ शकतो. कारण मदतीचा एक हात पुढे आलाय पावसाच्या रूपाने. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की पावसाचा सामना करावा लागतो आणि पाऊस काही जणांसाठी ॲडव्हान्टेज असतं तर काही जणांसाठी घातकसुद्धा असतं. म्हणूनच यावेळेला कोणासाठी सहकार्य आणि कोणासाठी विरोधकाची भूमिका आहे ते मात्र आपण पाहणार आहोत. डावस्टीच्या बाहेर व्हाईटचा इशारा, एक्स्ट्रा रन, एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूचं नियंत्रण गोलंदाज ढासळलं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर अवांतरित रूपाने एक धाव येते. जितकी अडचण बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला पावसामध्ये येते ना तितकीच अडचण गोलंदाजाला सुद्धा येते. कारण चेंडूवरची जी ग्रीप आहे ती त्याला बसवता येत नाही, चेंडूवरती दबाव टाकता येत नाही, चेंडूला जास्त प्रमाणात लूजसुद्धा सोडून चालत नाही आहे. नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी काय गरजेचं असतं? सर्वात मोठी ग्रीप, आणि ती ग्रीप मात्र मिळवणं अडचणीचं ठरतं. आणि म्हणूनच या चॅलेंजला सामोरं जात असताना तितकीशी अडचण गोलंदाजाला सुद्धा होतीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी अडवला, मिसफील्ड, दोन पायाच्या मधून चेंडू जोपर्यंत लॉंगचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत दोन धावा डाऊन पूर्ण केल्या जात आहेत. मोठे फटके येतील की नाही हा नंतरचा प्रश्न. परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करून धावफलकाला हलतं बोलतं ठेवणं, रिक्वायरमेंटपेक्षा वरच्या धावा बनवणं यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न पूर्णपणे करत असताना असल पा डेव्हिड पॅकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कृतेश गरत, बिरवाडी बोईसर पालघरचा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला अंधेरीतील स्टार खेळाडू दीपल शाह पच्ची नॉन स्ट्राइक इंटवरती पाहायला मिळतोय. संततधार पाऊस, कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पावसाचा धुमाकूळ होता, परंतु आज अपेक्षित पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे अनेक सामने आपण पाहिलं तर उन्हामध्ये झाल्यात. व्हाईटचा इशारा, एक्स्ट्रा चेरमध्ये पुणे शकता एक धाव धापलकामध्ये ऍड होईल. चार धाबा धापल करते आहेत. चेंडूचा खेळ झाला आहे 2. रिक्वायर रन रेट या ठिकाणी येतोय. ही जमीची बाजू आहे असेल पा डेव्हिड पॅकरच्या संघासाठी. यामधील जो जिंकणारा संघ असेल त्याला मात्र 2 हात करायचे आहेत टर्फ फार एक डिंगडॉंग या संघासमोर. त्यामुळे येणारी जी सेमीफायनल आहे ती खूप रोमहर्षक राहणार आहे. आणि सर्व प्रेक्षकांसाठी सर्वात मोठी पर्वणी श्री साई चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेमधील असू शकते. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा 8 संघ या ठिकाणी खेळतील आणि त्या 8 संघांची जर का स्टारकास्ट जर आपण पाहिली तर खूप चांगले खेळाडू या अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅटवरती होती तर त्यांना आलेला नाहीये. सिंगल धाव कम्प्लीट. या चेंडूवरती ड्राय विकेटवरती जर का फटका एक्झिक्यूट केला असता तर कदाचित 6 धावा मिळाल्या असत्या. हा पावसाचा फरक आहे, हे पावसाचं इम्पॅक्ट आहे. बॅटवरती, विकेटवरती, पायांच्या कंट्रोलवरती, पूर्णपणे बॉडीवरती. कारण पावसामध्ये जितक्या प्रमाणात बॉलिंग टाकण्याची अडचण येते, जितक्या प्रमाणात बॅट फोडण्यासाठी अडचण येते, तितकीच अडचण आपल्याला उभं राहण्यासाठी सुद्धा येते. दीपल शाह 25 स्ट्राईक इंटवरती. पुन्हा एकदा किरण शिंदे क्षेत्ररक्षकाचा चौकट बदलत असताना शॉर्ट स्टॉपमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गरजेचं आहे, सॉरी फाईन लेगच्या दिशेने आला आहे. आणि रणनीतीचा एक भाग असावा, कारण या ठिकाणी रणनीती काय आखली जाते ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जी रणनीती असेल त्याचा अवलंब करण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नशील असता, आणि प्रयत्नशील असताना जर का त्यामध्ये तुम्हाला यश लाभलं तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. विकेटचं बटन गॉन, गडीबात, पहिला हादरा असेल बा डेव्हिड पॅकरला. झेलचीच्या रूपाने बाद झालाय दीपल शाह आणि सर्वाधिक मोठी डोकेदुखी असेल पा डेव्हिड पॅकर्ससाठी. 5 धावा धावपळ करते आहेत. चेंडूचा खेळ, 4-2 चेंडूचा खेळणं शिल्लक. ही स्थिती, यतिराज देवरुखे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. मीरा बाईंदरचा स्टार असेल पा म्हटलं की स्टार खेळाडूंचा भरणा, अनुभवी खेळाडूंचा भरणा, मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा. आणि तो मोठमोठे खेळाडू आज या कांजूरमार्गच्या धर्तीवरती येत असताना आपल्या स्वभावाचे रंग उधळत असताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचचा सामनावीर
यतिराज देवरुखी स्ट्राइक एंड वरती येत असताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला मागच्या मॅच मध्ये सुद्धा यतिराज आला होता त्यावेळेला सुद्धा याच पोझिशन मध्ये तो आला होता. ज्या वेळेला दबाव परिस्थिती होती, ड्राईव्ह केला चेंडू कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु दोन धाव कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न होईल का? येस, तिसरी धाव कंप्लीट. क्या बात आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन खास करून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. टीडीपीचा चांगला वापर आहे, टॅलेंट, टेम्परमेंट, परफेक्शन सर्व काही योग्य रीतीने जुळून आणलं आणि या तीन धावांची वळणी लागत असताना आठ धावा दाखल करते आहेत. लास्ट डिलिव्हरी स्ट्राइक एंड वरती वन टू गो चा इशारा आला. याचा तर शेवटचा चेंडू आणि आता समोर कृतेश गरत. मोठा फटका मारायचा होता, चेंडू बॅटची वरची गाडा घेऊन जातोय. क्षेत्रक्षेत्राच्या दिशेने सिंगल रन, एक धाव धावन पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात जे सांगत आहोत असताना नऊ धावा धावपलकावरती, अपेक्षित षटक आलंय दोन्ही बाजूने. एक गडी बाद झाला, हे मात्र निराशाजनक बाद असेल पा डेव्हिड पॅकर संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला फक्त नऊ धावा खर्च झालेत आणि त्या नऊ धावा अपेक्षित रनरेट पेक्षा कमी आहेत. ही जमेची बाजू डॅन्श श्री इलेव्हन या संघासाठी. डान्स स्टार्स श्री इलेव्हन बहुतांश खेळाडू देव्यामधून बिलॉंग करतायत आणि एक संघटित एकाग्र होऊन या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा उमटवण्यासाठी सज्ज झालेत. जर आपण पाहिलं दोन्ही संघांची पहिली मॅच ज्या प्रकारे झाली त्या मॅचमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं गेलं आणि जसंजसं म्हटलं जातं ना, एक एक सामना तुम्ही पार करत पुढे जाता किंवा एक एक लेवल वरती जात असता तसं तसं तुमचं चॅलेंज आहे ते टफ होत जात असतं आणि त्या चॅलेंजेसला सामोरं जाण्यासाठी पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊन उभे टाकले. कृतेश गरत समोर, गोलंदाज अक्षय गुरव, दिवा एक्सप्रेस गोलंदाजी मार्गवरती. मोठा फटका मारायचा होता, चेंडू बाळाचा स्पर्श होऊन जातोय पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वन प्लस वन दोन दाबा. तेज तरार गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्नामध्ये झालेली छोटीशी चूक आणि ही चूक नव्हे, ही गोड चूक आहे. कारण पहिल्या षटकामध्ये नऊ धावा आल्या असल्या तरी सुद्धा 1.8 धावा म्हणजे दोन धावा तुम्ही कमी होतात परंतु त्या दोन धावांची भर या षटकामध्ये झाली आहे. ही मात्र एक मनोबल उंचवणारी बाब आहे असेल पा डेव्हिड पॅकर संघासाठी. समोरच्या शेने खेळायचं होतं, चांगली फिल्डिंग, वॉट अ फील्ड, सुपर, खूप चांगलं दृश्य. ज्या प्रकारे खोलो टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर चेंडूला लॉंग दिशेमध्ये आणण्याचा प्रयत्न, ज्या चेंडूवरती दोन धावा गेला असे मनसुबे होते, त्या मनसुब्यामध्ये तुर्तास अपयश कारण अडसर म्हणून चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्रक्षकावी होते आणि एकच धाव या चेंडूवरती येत असताना पाहायला मिळते. 12 धावा धावपलकावरती आहेत. अक्षय गुरव समोर कृतेश, कृतेशकडून अपेक्षा आहे मोठमोठ्या फटक्यांची कारण हार्ड हिटर बॅटिंग ही त्याची खासियत आहे, हा त्याचा स्वभाव आहे आणि स्वभावाला साजेसा खेळ करणं नितांत गरजेचं. मोठा फटका, मोठा प्रहार, स्वीप कव्हर रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, आहे आहे. दोन कंप्लीट, तिसरी धाव, तीन धावा कंप्लीट आणि तीन धावांवरती समाधान मानावं लागते. कृतेशला एका क्षणाला वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पार जातोय किंवा हा चेंडू सीमारेषा पार जाईल आणि त्यामुळे त्या कॉन्फिडन्सने तो शांत चित्ताने चालत होता परंतु त्यानंतर यतिराज देवरुखीने कॉल दिला की नाही मित्र इथं धावायचंय कारण इथे चौका गेलेला नाहीये. तीन धावा येत आहेत, 15 धावा 15 रन्स, दोन चेंडूचा खेळ झालाय आणि आता पुन्हा एकदा अक्षय गुरव समोर यतिराज देवरुखे. 2017-18 साली जर आपण पाहिलं तर टर्फची क्रांती झाली आणि त्या टर्फच्या क्रांतीनंतर काही अशी नावं आहेत ती या टर्फ क्रिकेटमध्ये झळकायला लागली, त्यामधीलच एक नाव यतिराज देवरुखे जो मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा होता आणि आता या वेळेला बाजू सांभाळून चालत असताना पाहायला मिळतो आपल्या संघाची. दोन धावा कंप्लीट, 17 रन्स, अजून तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगली सुरुवात. मागच्या षटकामध्ये नऊ धावा आल्यानंतर माहित आहे विकेटवरती पाण्याचा प्रभाव आहे, चेंडू स्किट होत आहेत, अशा वेळेला चेंडू ट्रॅव्हल होणार नाही आहे आणि हे माहीत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना एक तंत्रशुद्ध क्रिकेट पेश करणारा हा नजारा यतिराज आणि कृतेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खूप चांगले क्रिकेट. अक्षय गुरव रिव्हर्स स्वीपचा फटका, क्या बात आहे, फक्त दिशा गेलीय.
आम्हाला मोठा बॅटला मारायचा नाही, आम्हाला धावपळ घालता बोलतं ठेवायचं आहे, रिक्वायर्ड रन रेटला पुढे न्यायचं आहे, आणि तो प्रयत्न आतापर्यंत अगदी यशस्वी होत असताना अठरा धावा धावपळकावरती आहेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 54चा पाठलाग करायचा आहे. 54 चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने आहे, याचाच अर्थ असा की सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये. कोणाच्या बाजूने झुकलेला नाहीये, मोठा फटका मारायचं होतं, रडारमध्ये आलेला नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. कृतीचा फुटवर्क जर आपण पाहिला तर कोणत्या प्रकारे पाय हललेले नव्हते असं वाटलं होतं, चेंडू आतमध्ये येईल परंतु आलेला नाहीये, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळाला आहे. हाच काहीसा फरक झाला या फटक्यामध्ये, अन्यथा चेंडू बॅटला कनेक्ट झाला असता, आणि जर का कनेक्शन प्रॉपर असतं तर कदाचित त्या धावा सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळाल्या असत्या. दुसरी धाव कम्प्लीट, चांगलं कॉलिंग. दोन धावा येत आहेत, दोन षटकाचा खेळ संपलाय, 20 धावा धावपळकावरती आणि 20 धावा तितक्याशा पुरेशा नाहीयेत, परंतु विकेट जण विकेट टिकाऊ नाहीत ही मात्र जमेची बाजू. पहिल्या इनिंग मधला मायनस पॉईंट काय होता तर 9 विकेट्स गेल्या होत्या, आणि तो सर्वाधिक मोठा फरक ठरला होता धावपलक न वाढण्याचा. आता यावेळेला काय घडलंय, पहिल्या षटकामध्ये एक धाव एक विकेट जरूर गेलाय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये एकही विकेट गेलेला नाहीये. ही जमेची बाजू, पार्टनरशिप बिल्ड केली जाते, विकेटवर थांबले गेलेत, आणि आता विकेटवरती थांबत असताना काय या धावपलकाचा पाठलाग होईल की नाही या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. दोन षटकांचा खेळ, पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, एक गडी बाद केला होता किरण शिंदेने, परंतु त्यानंतर अक्षय गुरव जो रेडकी हड्डी होती, महत्वाचा गोलंदाज होता, त्याच्यावरती आघात करत असताना रिक्वायर रन रेट मॅच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 11 धावा आल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं पूर्णपणे 20 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर. कृतेज घरत मैदानाच्या आतमध्ये आहे, यतिराज देवरुखे मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि त्यानंतर जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं डगआउटमध्ये तर भल्ली मोठी स्टारकास्ट आहे. राजेश नवीन गोलंदाज, गोलंदाजी माफवरती किरण शिंदे, माफ करा. किरण शिंदे नवीन गोलंदाज, गोलंदाजी माफवरती सज्ज होते. यतिराज देवरुखे स्ट्राईक इंड वरती आहेत, आणि अशा वेळेला पाहूयात यतिराजच्या माध्यमातून कशा प्रकारचा परफॉर्मन्स होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंगचा नजारा. दोन धावा कंप्लीट, तिसरा धावायचा प्रयत्न, तिसरी धाव नाही होणार पूर्ण. कॉलिंग मध्ये थोडासा कमी म्हणा, कदाचित तिसरी धाव या ठिकाणी झाली असती का हा सुद्धा एक प्रश्न आहे, परंतु जे येतात त्यामध्ये समाधान म्हणून मॅचला हलत्या ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. अगदी लवकर परकले, जर आपण पाहिलं कृतेशने सुरुवातीला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, तितकस यश आलेलं नाही त्याला, परंतु त्यानंतर त्याच्या रणनीतीमध्ये पूर्णपणे बदल पाहायला मिळाला. विकेटवरती उभे राहत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत राहिल्यात, ही जमेची बाजू ठरली त्यांच्यासाठी, म्हणूनच ही मॅच जी आहे आत्तापर्यंत ऑन आहे. 54 धावांचा पाठलाग ड्राय विकेटवरती सहजतेने केला गेला होता, परंतु यावेळेला पावसाचा व्यत्यय आला आणि त्यानंतर ओल्या झालेल्या विकेटवरती त्या 54 धावा तितक्याशा जास्त दिसतात, म्हणूनच या धावपळकाचा पाठलाग होईल की नाही हा प्रश्न आहे, आणि सामना आतापर्यंत समांतर स्थितीमध्ये पुढे चाललाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाऊड अपील पंचांकडे, परंतु डॉट बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळालाय, इनसाइड आउट खेळायचं होतं जरूर, परंतु यतिराजचा तो प्रयत्न फसला, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ झालाय, 22 धावा धावपळकावरती आहेत, तिसरं षटक मार्गस्थ आहे, 5 षटकांचा सामना आहे आणि 54चा पाठलाग करायचा आहे. या सर्व गोष्टी जसं म्हणतात ना गणिताच्या समीकरणामध्ये, इनसाइड आउट खेळायचं होतं, लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात, म्हणतात गणितामध्ये समीकरण असतं आणि त्या समीकरणामध्ये तुम्हाला त्या संख्या टाकाव्या लागतात, त्याच प्रकारचं आहे क्रिकेटमध्ये. विकेट किती, तुमच्या धावा किती झाल्यात, कितीची गरज आहे, आतापर्यंत किती चेंडू गेलेले आहेत, या सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला ते रिझल्ट कळणार आहे. बाकी काय असणार आहे
ते करणार आहे. आणि ज्या वेळेला तुमची बाकी टोटल झिरो येते म्हणजे त्या धावांना चेस केलं जातं किंवा चेस केलं ना जात, चेस केलं तर चेसिंग करणारी टीम जिंकते. आणि जर का त्यामध्ये बाकी काय राहिलं तर मात्र त्यावेळेला जे फिल्डिंग करणारी टीम आहे ती जिंकत असते. डावेस्टीच्या बाहेर व्हाईटचा इशारा, एक्स्ट्रा रन धावपळकामध्ये ऍड होतोय. शेवटच्या क्षणाला किरण शिंदेचा हा ऑब्रेक चेंडू ओळखला यथिया देवरुखेने आणि चेंडू अवांतरित रूपाने येताना पाहायला मिळतो. हे करणं गरजेचं आहे, गोलंदाजाला रीड करणं गरजेचं आहे. जर का गोलंदाजाला रीड नाही केला तर योग्य ते शॉर्ट सिलेक्शन करताना तुम्हाला अडचण होईल. आणि जर का चुकून शॉर्ट सिलेक्शन चुकलं तर मात्र त्याचा भुगतान निर्धाव चेंडूच्या रूपाने सुद्धा होताना पाहायला मिळतो. खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला फटका, फटका जातोय स्वीपर कव्हरमध्ये, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी येतोय. फील्ड करत असताना जर आपण पाहिलं तर दोन धावा धावून पूर्ण केल्या जातात. 27 धावा 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चार चेंडूचा खेळ झालाय, दोन चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. संत अशी सुरुवात, जो किरण शिंदे घातक होता, जो किरण शिंदे आक्रमक होता, जो किरण शिंदे लीडिंग बॉलर होता, त्याच्यावरती आक्रमण करत असताना अनेक अडचणी आल्यात. परंतु त्याचा जो पार्ट आहे या सेकंड इनिंगमधला तो संपुष्टात जाईपर्यंत किती धावा वसुलल्या जातील हा एक प्रश्न आहे. मोठा फटका घालण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, धावची संधी, गडीबाद होईल का तर येस, फिंगर इज गॉन अप नाऊ, विकेटचं पतन, गडीबाद यतिराज देवकृतीचा खेळीला खेळीचा होतोय अंत, गॉन. नवीन फलंदाज संदीप आचार्य सँडी, टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव. ओव्हरआर्म क्रिकेट असेल किंवा अंडरआर्म क्रिकेट असेल, सातत्यानं या खेळाडूने आपल्या खेळाचे रंग उधळताना आपण पाहिलंय. आज त्याच्यात या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवणं गरजेचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी असलपा डेव्हिड पॅकर्स या संघाला. पाहूयात सँडी किती प्रमाणात तारणहाराची भूमिका पार पाडतो किंवा कृतेश गरत काय आपले रंग दाखवून मॅचला आपल्या बाजूने झुकवेल का. परंतु किरण शिंदे प्रशंसा करावी तितकी कमी, काय गोलंदाजी केले. पहिल्या षटकामध्ये 9 गडी 9 धावा 1 गडी 5. दुसरं षटक ज्यावेळेला सुरुवात झाली कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. आणि एक महत्वाचा गडी जो होता मॅन इन फॉर्म यतिराज तो बाद झालाय. समोरच्या दिशेने नो चान्स फॉर दी फिल्डर, चेंडू सी मारे का पार, 4 धावा. कृतेची ताकद आहे, क्रिकेटच्या स्लॉट क्रिकेटच्या स्लॉटमध्ये येणारा चेंडू कधी तो सोडत नाही. आणि जर का बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर झाला तर चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबत नाही. चौकाराला आहे 4 धावा. परंतु किरण शिंदे जो आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता त्याच्यावरती झाला आघात. 3 षटकाचा खेळ संपलाय, 31 धावा धावपळकावरती, 31 रन्स. अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे, 23 रन्स. या 23 धावांचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय असतील डावपेच, काय असेल रणनीती, कोणता गोलंदाज या वेळेला या सामन्यामध्ये जान झुकेल, कोणता फलंदाज इफेक्टिव्ह कामगिरी करेल, हे पाहणं तितकंसं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ज्याची कामगिरी उंच, ज्याचा आत्मविश्वास मोठा, ज्याचं आत्मबळ मोठं, ज्याचे प्रयत्न मोठे, ज्याचे कष्ट मोठे, तो खेळाडू या ठिकाणी सरस ठरत असताना सामना जिंकून देणार आहे. ओमकार नवीन गोलंदाज, गोलंदाजी मागवरती येतोय ओमकार. ओमकार हे गणेशाचं रूप आहे आणि गणपतीचे गणपती बाप्पाचं नाव घेऊन अनेक कामं यशस्वी होत असतात. यावेळेला ओंकारला सुद्धा तेच करणं गरजेचं आहे. नावामध्ये गणेश आहे, यावेळेला नामस्मरण करून परिस्थिती आपल्या बाजूने झुकवणं गरजेचं आहे. पाहूयात यावेळेला ओंकार कशाप्रकारची कामगिरी करतो. संदीप आचार्य सँडी या सिच्युएशनमध्ये अगदी योग्य फलंदाज स्ट्राईक एंडवरती उभा आहे, जो दबावभऱ्या स्थितीला किंवा अशा प्रकारच्या सिच्युएशनला चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. तीच जबाबदारी त्याच्या खांद्यावरती पडलेली आहे आणि अशा वेळेला सँडी कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. टर्फ ऍडिक डिंगडॉंग आपण तयार राहायचंय नेक्स्ट मॅचसाठी. कर्णधार हवं तर आपण टॉस करण्यासाठी स्टेजजवळ यायचंय. उजव्या इष्टीच्या बाहेर, उजव्या इष्टीच्या बाहेर, इट इज वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल, एक्स्ट्रा चरपाने ही धाव ऍड होत असताना धापलक पुढे जात आहे.
उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पीच झाला, त्यानंतर सरळ समांतर दिशेमध्ये यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. कोणत्या प्रकारचं वळण नव्हतं त्या कारणास्तव दंडित केलं गेलंय. वाईटच्या रूपाने एक धाव ऍड होतीये. 12-22 चांगल्या प्रकारे हाताळण्यात आलेला चेंडू. खोलवर टप्प्यात चेंडू होता. वाईड वर्क सेफ डिलिव्हरी. आतापर्यंत आम्ही पाहिलं होतं ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये वाईड वर्क टाकला की ती सेफ डिलिव्हरी मानली जाते, परंतु यावेळेला अंडरआर्म क्रिकेटमध्ये या प्रकारच्या चेंडूंचं इम्प्लिमेंटेशन जास्त पाहायला मिळतंय, आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर तितकंसं यश सुद्धा मिळताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल, मोठा बैठका कव्हरमध्ये, खूप चांगला देखणा, सुंदर लाजवाब फटका, परंतु त्या फटक्यावरती फक्त 2 धाव मिळतील. आउटफील्ड मध्ये काही असे अडथळ्याच्या अडथळ्याच्या ठिकाणी चेंडू जर का गेला तर त्या चेंडूला जास्त धावा मिळत नाहीयेत, आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्यात सांडीच्या माध्यमातून. दुसरा चेंडू, 2 धावा येत असताना धावपळ जर आपण पाहिलं 34 वरती जाऊन पोहोचलंय. अजूनही 20 धावांची गरज आहे. सँडी, सँडी समोर ओंकार. आतापर्यंत ओंकार खूप चांगला परफॉर्म देतोय. ऑन साईडला खूप चांगल्या प्रकारे बॅकफुट जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव, सिंगल रन, आणि या सिंगलने धावपलक पुढे जात आहे. सिंगल डबल सिंगल डबल असं काहीसं चित्र आहे. कधी अवांतरित धाव येते, कधी डॉट बॉल येतोय, म्हणजे सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत जाईल याच्यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. आणि जर का शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला तर खऱ्या अर्थानं अनुभवाचा कस लागणार आहे. कोणाकडे अनुभव किती प्रमाणात जास्त आहे, किंवा नवी उमेद म्हणजे नवतरुण खेळाडू काय आपल्या अनोख्या खेळाचं प्रदर्शन दाखवून या सामन्याला झुकवतील का, या सर्व गोष्टी सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. परंतु पूर्णतः या मॅचमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. ओंकार, ओंकार समोर कृतेश. दावेष्टीच्या बाहेर शफल झाले होते आणि पूर्णपणे मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न. इरादे स्पष्ट होते, प्री प्लॅन होता चेंडू कोणत्या दिशेने मारायचा आहे, कारण नॉन स्ट्राईक एंडवरती उभं राहत असताना त्याने प्रत्येक चेंडू पाहिला आहे ओंकारचा, आणि त्यावेळेला मात्र अपयश अपयश आणि वन्स अगेन अपयश. डापलकरती दावा जर आपण पाहिला, आमंत्रित दावाने पुढे जात असताना 37 वरती जाऊन पोहोचल्यात. अजूनही 17 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 9-17 जरूर आहे, लेकिन खतरा किस के लिए, कारण 17 आलाय तर खतरा येणार, मग तो गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी की फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, ही येणारी काळ वेळ आपल्याला दर्शवणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा श्री साई चॅम्पियनशिप 2022 हा रणसंग्राम. गेल्या 18 वर्षाची परंपरा श्री साई स्पोर्ट्स एक ब्रँड म्हणून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालंय. अनेकांनी खूप सारं योगदान दिलंय, खूप सारं सहकार्य दिलंय, आणि आज अखेरकार मोठा बैठका, मोठा प्रहार, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, उत्तुंगानी दर्जेदार षटकार, 6 धावा, व्हॉट अ शॉट. रन्स 43 धावा धावपलकावरती, 11 धावांची अजूनही गरज आहे. या षटकाराने पूर्णपणे बंद असलेल्या तोंडाने उघडले. काही काहींचे चेहरे पडलेले होते, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आले, आणि हेच ह्याचंच नाव क्रिकेट आहे. काही ना करणार निराश, काही ना करणार उत्सुक आनंदित. यस, 9 चेंडू आणि 8-11. यस, आता टेम्परामेंट वाढली आहे, आक्रमकता वाढली आहे, परंतु ती आक्रमकता परफॉर्मन्स मध्ये येणं गरजेचे आहे. कृतेश, कृतेश साठी हा चेंडू ऑनसाइडला खेळायचं होतं, बॅट ची इनर्जी घेऊन चेंडू गेला आहे. लेग गली, त्या ठिकाणी चेंडू लाडवत असताना 1 धाव येते, सिंगल रन मिळते. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल, स्ट्राईक रोटेट झाली आहे. मी मगाशी असं म्हटलं होतं की कृतेश गरत हा हार्ड हिटर बॅटर आहे, आक्रमक फलंदाज आहे, तर त्याला साथ देण्यासाठी जो मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आला ना, तो पॉवर बुस्टर आहे. स्वतः करो ना करो, परंतु समोरच्यामध्ये ती एनर्जी क्रिएट करणारा खेळाडू आहे. संदीप आचार्य सांडी त्याचं नाव आहे, आणि त्यांनी ते कार्य केलंय. मोठा फटका, इनसाइड आउट, वॉट अ शॉट, अतिशय सुंदर आणि देखना फटका एक्झिक्यूट केला गेलाय. सिंगल कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, आणि 2 वरती समाधान मानावं लागतंय. या फटक्यावरती किती धावा आल्या त्याला महत्व नाहीये. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड, अजूनही 8 धावांची गरज आहे. 6-8 हे इक्वेशन आहे, समीकरण आहे. या अगोदरच्या चेंडूवरती ज्या धावा आल्या त्या किती आल्या त्याला महत्व नाही, परंतु ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता
क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा फटका होता। या प्रकारच्या फटक्यांना अनेक वेळा आपण पाहतो, हे फटके दुर्लभ आहेत। अनेक वेळा या प्रकारचे फटके पाहण्यासाठी अनेकांचे डोळे तरसलेले असतात। आज मात्र या प्रकारचा फटका बघून पुन्हा एकदा त्या डोळ्यांना एक वेगळा आशा आणि दिशा मिळाली। मागील हंगामात जर आपण पाहिलं तर या प्रकारचे फटके एक्झिक्यूट करत असताना मतंग सारंगला आपण पाहिलं होतं, खूप चांगल्या प्रकारे शॉटचं एक्झिक्युशन त्याचं त्यावेळेला फार पावसामध्ये होत होतं। आणि आज यावेळेला हा फटका अरविंद तांडेल असतील किंवा त्यानंतर विशाल शाह असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर सांडी संदीप आचार्य यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत। धावफलक जर आपण पाहिलं तर 46 थांबलेलं आहे। 6 चेंडू 8 धावांची गरज आहे। दबाव आहे, दबाव परिस्थिती आहे, परंतु दबाव परिस्थितीमध्ये आपल्याला एकच करणं गरजेचं असतं, निखरणार तर इतिहास घडवणार, जर का बिखरणार तर मात्र सरळ मैदान सोडणार। दोन्हीपैकी एक गोष्ट ठरणार आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीचा साक्षीदार व्हायचं आहे, आपल्या बाजूने कोणती गोष्ट घेऊन जायची आहे, त्यासाठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे। गोलंदाजी मार्ग पडती, येस कंपल्सरी चेसिंग, इट्स अ मॅन्डेटरी, तुम्हाला धाबा बनवणं अनिवार्य असतील। कृतेश गरत ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्ग पडती। राजेश पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन अँड विकेट गॉन। येस एक तरफ रन आता हुआ, दूसरी तरफ विकेट गिरता हुआ, संदीप आचार्य को वापस जाना होगा। पांच चेंडू 7 धावांची गरज, काय कहानीमध्ये हा ट्विस्ट आहे का? यस अंडरआर्म किंग मिस्टर दीपू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। ज्या वेळेला ही नावं घेतली जातात ना अंडरआर्म क्रिकेटमध्ये, सागर आवर्जून अनेक वेळा सांगत असतो, दीपू, सचिन, पच्ची, सँडी आणि अशी खूप सारी नावं आहेत, पद्मनाम प्रभू, त्यानंतर पदी, घनश्याम शिंदे, अशी नावं आहेत ना। ही नावं घेतल्यानंतर अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या लेवलचं वाटतं आणि आज तसंच एक नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दीपू। दीपक बाईंग, दीपू या नावाने खूप सारं प्रेम मिळालं, आदर मिळाला, सन्मान मिळाला, ओळख मिळाली आणि आता तो दीपू मैदानाच्या आतमध्ये आला। परंतु स्ट्राईक इन वरती कृतेश गरत, 5-7 डाबस्टीच्या बाहेर, तेज तर्रार चेंडू, कोणतीही संधी नाहीये क्षेत्रक्षकाकडे, वाईडचा इशारा जरूर आलाय, धाबा किती मिळतील? 2+1 टोटल 3। संयमाचा बांध कोणाचा फुटणार हा प्रश्न होता, कारण या मॅच मध्ये ज्या प्रकारे 54 धावा आल्या होत्या, ज्या प्रकारे याचा डिफेंड चालू होता, ज्या प्रकारे याचा चेस चालू होता, त्या सर्व गोष्टीला पाहता संयमी खेळी कोण करणार यावरती लक्ष होतं आणि ती संयमी खेळी दाखवली आहे कृतेश गरतने। पावसाला जाऊ दिलं, विकेटला ड्राय होऊ दिलं, त्यानंतर मोठे फटके आल्यात आणि म्हणूनच या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्ञान स्टार श्री लवना संघ थोडासा बॅकफुटवरती आहे, परंतु ज्या प्रकारे त्यांनी मोठा फटका आणि त्या फटक्यामध्ये जर आपण पाहिलं तर तितकीशी जाण नव्हती, कारण फिल्डिंग त्या उच्च लेवलची झाली आहे, फेकी अचूक झाली, एकदा धावून पूर्ण केली जाते। 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे, अजूनही मॅच ऑन आहे। या मॅच मध्ये 4 चेंडू 3 धावा होतील का? गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे तर गोलंदाजीला पाहता तितकासाठी चुनमारा झालाय आणि खऱ्या अर्थाने दीपू हा पहिल्यांदा विकेटवरती उतरलाय या स्पर्धे दरम्यान, हे ऍडव्हान्टेज आहे गोलंदाजासाठी। पाहूयात गोलंदाज काय करतोय। बॅटची चेंडू गेला ऑन साइडला, गॅप मध्ये ट्रॅव्हल, सिंगल कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न, 2 कंप्लीट, तिसऱ्या धावाने मॅच फिनिश होईल का? तर येस, हम है किंग, मॅच फिनिश, सामना जिंकला टीम असेल पाट डेव्हिड पॅकर्स या संघाने आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ लगेचच मॅच आहे, त्यामुळे आपला कर्णधार असेल पा या ठिकाणी पाठवायचंय दुसऱ्या बाजूला, टर्फ ऍडिक डिंग डॉंग आपला कर्णधार सुद्धा येऊ द्यात। विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा मनपूर्वक कौतुक, खूप सारा आभार, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि दाखल झाला त्याबद्दल। सामना 5 षटकांचा असेल, दोन्ही कॅप्टन, आपण त्वरित टॉससाठी यायचंय। या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण वळतोय। विनंती करेल अनिल गोलतकर सर की आपण यायचं, आपल्या शुभ असते। सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत, तर टॉस करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं ही आपणास आदरपूर्वक विनंती। वन ऑफ द ग्रेट लिजन क्रिकेटर, यष्ट्यांच्या जवळ बसून विकेट किपिंग कशा प्रकारची करावी याची सुरुवात जर आपण पाहिली तर खास करून या लिजन खेळाडूंकडून झाली होती आणि ते खेळाडू
लीजन के प्लेयर अनिल गोलपकर सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ची ही श्रीसाई स्पोर्ट ची न्यू एडिशन बॅग दोन पुरस्कृत सन्मानित केला जातील आणि तो खेळाडू आहे प्लेयर ऑफ द मॅच कृतेश गरत फ्रॉम असलपा डेबिट पॅकर्स. कृतेश आपण यायचंय. कृतेश गरत मी विनंती करेल अनिल गोलतकर सर आपण समोर यायचंय. आपले शुभ असते ही न्यू एडिशन बॅग श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केली लॉन्च केलेली ती मात्र या ठिकाणी देऊन पुरस्कृत केलं जाते कृतेश गरत यांना. ग्रेट बॅटिंग पावसामध्ये संयमी खेळी दाखवली आणि थांबायचं कृतेश. थँक्यू सर. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. असलपा डेव्हिड पॅकर्स कॅप्टन सचिन चला आपण या. टर्फ ऍडिक डिंगडॉंग कॅप्टन टर्फ ऍडिक डिंगडॉंग